गावात मुस्लिम महिलांनी केला डॉक्टर अपर्णाताई कुटे यांचा सत्कार. चडगाव सामूत मतदारसंघातील शेगावमध्ये सर्वधर्मीय महिलांनी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांचा सत्कार केला. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून शेगावात विकास होत असतानाच महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. लाडकी बहिणी योजनेसाठी आमचे अर्ज भरून मार्गदर्शन केले, जागोजागे मार्गदर्शन कॅम्प लावून महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्यात. बचत गट, विश्वकर्मा योजना, नगर परिषद अंतर्गत स्वनिधी, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य यासह विविध योजना मतदारसंघात राबवल्यात. महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी प्राधान्यक्रम दिला. यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील गढीजवळील परिसरात भाजपा महिला शहराध्यक्षा अंजलीताई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्मीय महिलांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना डॉक्टर अपर्णाताई कुटे यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठीशी उभे राहून भरघोस मताने निवडून आणण्याचे आवाहन केले. विधानसभा शेगाव शहर विस्तारक चंदाताई पुंडे ह्या यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी हमें जो अपनाएगा हम उनको चुनेंगे हे वचन सुद्धा दिले. हम सब योजना पे बहुत खुश है, सब योजना हम पे घर तक मिल रही है, यही सरकार को हम आगे लाएंगे असे म्हणत सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी भाजपा महिला मोर्चा सुषमाताई शेगूकर, अंजुषा पुतळा, शहर उपाध्यक्ष मंजुषा शर्मा, आरतीताई वैद्य, सचिव श्वेता पांडे, मनीषा शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुस्लिम महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच शहरातील रेणुका नगर परिसरातही भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस प्रीती तिवारी यांनी सुद्धा कॉर्नर बैठक आयोजित केली होती. बैठकीला भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई जोशी, उपाध्यक्ष मंजुषाताई शर्मा, नगरसेविका सुषमाताई शेगूकर, संगीता आखरे, सोशल मीडिया संयोजक चेतना खेते, सविता वडे, रुपाली बर्डे आदी उपस्थित होत्या. भाजपा पदाधिकारी सोनू मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती.